बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी वीस हजार रुपये बोनस मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी दहा ऑक्टोबर रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे याबाबतची माहिती लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे सुमारे चौदा हजार कोटी रुपये शिल्लक आहेत तरीही बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस दिला जात नाही असं भरमा कांबळे यांनी सांगितलं येत्या दिवाळीला बांधकाम कामगारांना वीस हजार रुपये बोनस द्यावा बंद केलेली मेडिक्लेम योजना तातडीनं सुरू करावी अशी मागणी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेनं केली आहे कामगारांची मागणी नसतानाही बांधकाम कामगार मंडळानं कामगारांना सुरक्षा संच वाटप केले मध्यान भोजन योजना सुरू केली पण अत्यंत निकृष्ट पद्धतीचं जेवण कर्मचाऱ्यांना दिलं जात आहे भोजन योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असल्यानं मध्यान्ह भोजनाऐवजी बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर दरमहा दोन हजार रुपये जमा करावेत कोल्हापूर जिल्ह्यात दोन लाख साठ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी आहे पण त्यातील बोगस नोंदणीला कामगार आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही अशी तक्रारही मांडण्यात आली कोल्हापूर इचलकरंजी या दोन्ही कार्यालयाकडील नोंदणी नूतनीकरण आणि लाभार्थ्यांचे अर्ज एक महिन्यात तपासावेत अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशा मागण्या लालबावटा बांधकाम कामगार संघटनेनं केल्या आहेत या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी दहा ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेनं दिलाय पत्रकार परिषदेला कॉम्रेड चंद्रकांत यादव शिवाजी मगदूम प्रकाश कुंभार संदीप सुतार भगवानराव घोरपडे उपस्थित होते